गणेशोत्सवाच्या दिवशी किरण आणि स्नेहलवर आलेलं संकट टळलं. अपघातग्रस्तांच्या टीम सोबत इतर विघ्नहर्ते आले धावून. गणेशोत्सवाची धूमधाम सुरू होती. सर्वजण गणेश पूजेमध्ये रममाण झाले होते. सायंकाळच्या आरतीची वेळ होती. त्याचवेळी खोपोली पोलीस स्टेशन मधून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठिलकर यांना फोन आला की खोपोलीच्या जवळ असलेल्या नाथबाबांच्या गुहेच्या दरम्यान डोंगरातल्या जंगलात एक युवती आणि युवक ट्रेकर वाट चुकले असून त्यांना आपली मदत हवी आहे. गणेशोत्सवाचा अर्थात आनंदाचा दिवस असताना कुणालाही डिस्टर्ब करू नये म्हणून अपघाताच्या ग्रुपवर मेसेज न टाकता गुरुनाथ साठिलकर, विजय भोसले, अमोल कदम, हनीफ कर्जीकर, भक्ती साठिलकर, शुभम कंगळे, हरफान कर्जीवर यांना घेऊन शोध मोहीम सुरू करायचं ठरवलं. साईबाबा नगर येथील युवकांनी या ठिकाणाहून वर जाणं खूप अडचणीचं आहे, तुम्ही इथून खाली जाऊ शकणार नाही कारण वाट अवघड आहे असं सांगितलं. परंतु जे अशक्य असतं तेथूनच सुरुवात करणाऱ्या अपघातच्या टीमचे मेंबर्स डोक्यावर पाऊस आणि अंधार सोबतीला घेऊन आपल्या टार्गेटकडे निघाले होते. चढ उतार, कोसळणारे धबधबे, आडी अडचणी आणि रस्त्यात लागणारी झुडप, काट्याकुट्यातून वाट काढत लोकेशन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या मदतीला कोणी येईल की नाही या शंकेनं ग्रासलेले हे दोघे जण आनंदी झाले. ते सर्वजण आता उताराच्या दिशेनं परतीच्या प्रवासाला चालू लागले. डोंगर चढताना जेवढी अडचण येत होती तेवढीच उतरताना देखील येत होती. मात्र आता त्यांच्यामध्ये भय नव्हतं. त्या ट्रेकरचं सामान आपल्या खांद्यावर घेऊन उतरताना एक वेगळाच आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता. साईबाबा नगरमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळापूर्वी अंधाऱ्या वाटेनं वर जाऊ नका असा सल्ला देणारा युवक आता आश्चर्यचकित होऊन या घटनेकडे पाहत होते. तोवर खोपोली पोलीस स्टेशनला खबर दिली गेली होती. सर्वांच्या स्वागताला खोपोली पोलीस स्टेशनचे वाहन ताफा तयारच होता. खोपोली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर स्वतः पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि इतर कर्मचारी वर्ग टीमच्या स्वागताला हजर होते. त्या ठिकाणी अटीतटीचा प्रसंग आला तर जय्यत तयारीत आलेली यशवंतांची हायकरची टीम भंडारी सर आणि पद्माकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज होती. आज संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास खोपोली पोलीस स्टेशनमधून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि झेनित परिसरामध्ये राहणाऱ्या युवकांना एक कॉल आला. या ठिकाणी म्हणजे ट्रेकिंगसाठी गेलेले दोन युवक, एक युवती आणि एक युवक हरवलेले आहेत, त्यांना वाट सापडत नाही आहे आणि त्यांना अत्यंत निकडीची अशी मदतीची गरज आहे असा कॉल आला. त्यानुसार आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि साधारणतः एक ते दीड तासाचा आम्ही सर्च केला आणि संयुक्त विद्यमाने आम्ही त्या ट्रेकर्सपर्यंत पोचलो. त्यांना व्यवस्थित आम्ही मार्गदर्शन केलं. त्यांना आम्ही सोबत घेऊन खोपोली पोलीस स्टेशनला निघालेलो आहोत. ट्रेकर दोन्ही सुखरूप आहेत आणि सर्वांनी व्यवस्थित त्यांना सहकार्य केलेलं आहे. असं बघून आनंद होतो आणि नक्कीच आम्ही आमच्या परीने मदत करू अशा संस्थेला आणि सोबत ही गावची मुलं आहेत त्यांना पण मदत करू. पोलीस स्टेशनचे धन्यवाद सगळ्यांचे कोऑपरेशन केल्याबद्दल. कोणी असं एक चढक्या आवाजात कोणीच काही बोललं नाही, सगळ्यांनी शांतपणे नम्रपणे आणि रिस्पेक्टफुली बोलले. विश्वास नॉट म्हणजे थोडंसं वाटलेलं की कोणतरी बोलेल वगैरे, पण एकानेही कोणी की तुम्ही काय केलं इकडे ना खरं आमची चुकी.